चला माझ्यासोबत जाऊया मुंबई टू भूतान. येस, आपली ट्रिप. आणि या ट्रिप मध्ये काय काय होते ते तुम्हाला आताच सांगणार. फर्स्ट टाइम आम्ही भूतानला गेलो ट्रेन मधून, तर मी माझ्या फ्रेंड्स सोबत खूप जास्त नाचली. आणि गुड फूड म्हणजे गुड मूड म्हणजे आम्ही भूतानला पोहोचल्याने तिकडे आम्ही थापा ट्राय केला, जे मला एवढं आवडलं नाही बट ठीक आहे. आणि मग ऑब्व्हियसली मोमोज या काकीला भेटून हाय केलं आणि मग पुढच्या दौऱ्याला गेलो. आणि मग आम्ही गेलो मार्केटला, कारण की काहीतरी शॉप करायचंच आहे भूतानला आलं तर शॉपिंग तर जरुरी आहे ना. म्हणून आम्ही थोडे काय फास्ट शॉपिंग केली, खूप सारे मॉनेस्ट्रीज आणि खूप सारे टेम्पल्स बघितले. त्यानंतर आम्ही गेलो बुद्धा डॉडेनमाला. तुम्ही शकतात की किती सुंदर आणि मोठी मूर्ती आहे. लोकेशनकडे आम्ही तयार झालो आणि ते होतं टायगर्स नेस्ट. त्यासाठी आम्हाला डोंगर चढायचं होतं आणि फायनली माझ्या वाडी बघू शकता तुम्ही ते लोकेशन दिसलं. तर येस, मी तिकडचं शूटिंग नाही काढलं बट खूप ब्युटिफुल होतं. त्यानंतर आम्ही आलो आमच्या हॉटेलला आणि तिकडे आम्हाला त्यांनी सरप्राईज दिलं भूतान स्टाईलचे डान्स परफॉर्मन्सने. तर पहा माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. सुरुवात झाली आणि आम्ही पोहोचलो चेलेला पासकडे आणि तिकडे होतं स्नो. तर या स्नो दिसल्यावर आम्ही मित्रमैत्रिणी सगळे एक्साइटेड झालो आणि आम्ही खूप मस्ती केली स्नो मध्ये. तर येस, दिस इज माय लिटल डान्स ऑल्सो. आणि मग मी आणि माझ्या मैत्रिणींनी खूप स्नो एकमेकींवर फेकले आणि खूप धमाल केली. आणि तिकडनं आम्ही अजून ब्युटिफुल व्ह्यूज बघितले. तर येस, ब्रेथ टेकिंग व्ह्यूज बोलू शकते मी याला. आणि खूप ब्युटिफुल निसर्ग. आणि फायनली इट वॉज टाईम टू से गुड बाय. बट एक मेमरेबल ट्रिप होती माझ्या आयुष्याची आणि मी कधीच विसरणार. सो या, बाय भूतान, लव्ह यू.